तर विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी काटकोन त्रिकोणावरून पायथागोरस सिद्धांताचा पडताळा घेऊ. बघा, या ठिकाणी मी एक काटकोन त्रिकोण काढून घेतो. या ठिकाणी हा एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे, त्यामध्ये कोन बी हा 90 अंशाचा आहे आणि कर्ण ए सी आहे. या ठिकाणी बी सी ची लांबी आहे 3 सेंटीमीटर, ए सी ची लांबी आहे 5 सेंटीमीटर, ए बी ची लांबी बघू आपण या ठिकाणी, तर आहे ती आहे 4 सेंटीमीटर. आता यावरून आपण आता पायथागोरस सिद्धांताचा पडताळा घेऊ. बघा, या ठिकाणी बघा, कर्ण आहे ए सी, म्हणजे ए सीचा वर्ग करावा लागेल आपल्याला, कारण कर्णाचा वर्ग त्या ठिकाणी आहे. लांबी ए सी, ए सीचा वर्ग किती येईल, 5चा वर्ग म्हणजे 25, 5 × 5 × 5 किती येईल, 25. कर्णाचा वर्ग आला 25. आता दुसऱ्या राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करावं लागेल. कोणते दोन बाजू, तर त्या आहेत, एक आहे बाजू ए बी आणि दुसरी आहे बाजू बी सी. तर बघा, ए बी ची लांबी आली 4 सेंटीमीटर, म्हणजे 4चा वर्ग अधिक बी सी ची बाजू, बी सी ची लांबी आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे 3चा वर्ग. 4चा वर्ग येईल 16, 3चा वर्ग येईल 9. या दोन्हीची बेरीज केली तर उत्तर येईल 25. या ठिकाणी बघितलं तर आता लक्षात येईल की कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा, म्हणजे दोन्हीचं उत्तर किती आलं, 25. म्हणजे काटकोन त्रिकोणाला पायथागोरसचा सिद्धांत लागू होतो हा यावरून सिद्ध होते.